आम्ही करतो आहोत. विरोधकांकडे हातात काय नाही राहिलं बोमलाईच्या शिवाय. कोण आदित्य ठाकरे कोण आहे काय त्याला आहे प्रतिष्ठा? बालिश आहे तो. संजय राऊत को देने को कहो है जॉब कुछ है ना उन लोग के पास शाखा प्रमुख के पास. देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी देशामध्ये रोजगार निर्मितीसाठी एक योजना तयार केली, पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना. त्याच्या अंतर्गत रोजगार मेला, रोजगार मेळावा घ्यायचा. आणि हा उपक्रम आहे सरकारी नोकऱ्या उपलब्ध करून द्यायच्या. तर देशाला 75 वर्ष झाली अमृत महोत्सवाच्या दिवशी त्यांनी 75,000 नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या. त्याचप्रमाणे ह्या वर्षामध्ये 10 लाख नोकऱ्या सरकारी सेवेमध्ये उपलब्ध करण देण्याचा निर्धार केला आहे. आणि ही 34 वेळ आहे आत्तापर्यंत 3 लाख नोकऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन झालेले. दादा एकीकडे विरोधक असा आरोप करतात की देशात बेरोजगारी वाढली, त्याला हे उत्तर आहे का? नक्कीच उत्तर आहे. विरोधी पक्षांना वाढली म्हणायला काय अर्थ? उपाय त्यांच्याकडे आहे का? उपाय सरकारच करतात, मोदी साहेबच करतात, राज्य सरकार आमचं करत आहे. नोकऱ्या उपलब्ध करून देणं, गुंतवणूक आणणं, उद्योग लावणं, रोजगार निर्मिती करणं, स्वयंरोजगार निर्माण करणं, वेगवेगळे उपक्रम ही माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही करतो आहोत. विरोधकांकडे हातात काय नाही राहिलं बोमलाईच्या शिवाय. दादा पॉलिटिकल करेक्ट कार्यक्रमाची पुन्हा एकदा एक चर्चा आहे, तुम्हाला काय वाटतं? काय पॉलिटिकल करेक्ट कार्यक्रमाची एकदा परत चर्चा आहे, तुम्हाला काय वाटतं? काल तुमचं पण टायमिंग बरोबर होता, कारण की हरीश पवार पण आले होते सह्याद्रीला, तुम्ही पण होता, सीएम डीसीएम पण होते सह्याद्रीला. हा मग काय आलं पॉलिटिकल करेक्ट कार्यक्रमाची चर्चा आहे म्हटलं, तुमचं मत काय? नाही मला काय, मी त्याच्यासाठी आलो नव्हतो. मी काही डीएड शिक्षक वगैरे जे मोठ्या प्रमाणात कोर्स करून बेकार आहेत 8-8, 9-9 वर्ष, त्यांना त्वरित नोकरीमध्ये सामावून घ्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आमच्या 3,000 डीएड झालेले उमेदवार आहेत, त्यांना त्वरित घ्यावे असं प्रत्येक जिल्ह्यात आहेत, अशी विनंतीचं पत्र घेऊन मी आलो होतो. काही लोक उपोषणला सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कलेक्टर कार्यालयासमोर बसले होते शिक्षक, त्यांचाही तो प्रश्न होता. असे 3-4 प्रश्न घेऊन मी आलो. अजिबात उत्तर देणार नाही. कोण आदित्य ठाकरे कोण आहे काय त्याला आहे प्रतिष्ठा? बालिश आहे तो. अजिबात उत्तर देणार नाही. कोण आदित्य ठाकरे कोण आहे काय त्याला आहे प्रतिष्ठा? बालिश आहे तो. तुम्ही आता शाळेतल्या मुलांचे प्रश्न विचाराल का? एकनाथ शिंदे ना अटक होणार होती म्हणून ते मातोश्रीवर जाऊन रडले होते, भाजप सोबत नाही गेले. आज त्यांनी शिवसेना पक्ष घेऊन आले. शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि भाजप अशी अलायन्स आहे, युती आहे, घेऊन आले नाही. आणि अशा प्रश्नात तुम्ही काय दखल घेता मला कळत नाही. फोन येतोय का तिकडून? मी नाही दखल घेत. आदित्य ठाकरे नाही उनका जवाब दूंगा फिर बार करता. अब बचपना है उसमें कुछ भी बोलते है. रोया था कौन से साल में रोया था? संजय राउत तो गवाही दे रहे. अरे सॉरी संजय राउत सर, आपके साथी लोगों को रोजगार मिले, इतना इम्पोर्टेंट कार्यक्रम है. सवाल उठा रहे थे बेरोजगार को लेके, क्या उनको सही उत्तर है जिस प्रकार से? अभी भी मैं मराठी में कहा कि जो लोग हमें बेकारी के ऊपर अभी चिल्ला रहे हैं कि बहुत बेकारी बढ़ रहे बढ़ रही, हम लोग तो नौकरी देने का काम कर रहे हैं, नियुक्ति पत्र दे रहे हैं, सरकारी सेवा में अच्छा काम कर रहे हैं. हम बेकार की संख्या कम कर रहे हैं और लोगों को जॉब देने का काम कर रहे, पुण्य का काम कर रहे हैं. उसे हमारे आभार व्यक्त करना चाहिए, शुक्रिया कहना चाहिए. वो छोड़ के खाली चिल्लाने का वो क्यों ऐसे कहते हैं मालूम है कि आप लोग बताते करके.
आप लोग उनको प्रसिद्धि देने का काम करते हैं। संजय राउत कह रहे हैं हमारे यहाँ शाखा प्रमुख किस तरह का काम करते थे, शाखा प्रमुख जो है वो रोजगार मतलब किसको दिया? अब एक जॉब दे है तो संजय राउत को देने को कहो, है जॉब कुछ है ना उन लोग के पास, शाखा प्रमुख के पास। प्रधानमंत्री की तुलना शाखा प्रमुख से की है। कौन? संजय राउत। मैं ऐसा आदमी को, एक तो लोक प्रति रहने का कुछ अधिकार नहीं है, वो एमपी है राज्यसभा का, उसके शाखा प्रमुख ने या उसने भी, वो नेता है ना, कितने जॉब कितने लोगों को शिवसैनिक को दिया उसका आंकड़ा जरा प्रसिद्ध करो। मैं आज आपको कहूँ, मैं लोगों को रोजगार देने का एक नियुक्ति पत्र देने का जो माननीय पंतप्रधान जी